नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण सर्किट ब्रेकर वरती 15 इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन बघणार आहोत. ठीक आहे, तर सर्किट ब्रेकर ह्या ठिकाणी जो सर्किट ब्रेकर ॲज अ प्रोटेक्टिव डिवाइस आहे, हा स्विचिंग डिवाइस आहे. नॉर्मल किंवा ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये हा ऑपरेट होतो. ठीक आहे, आणि मेन फंक्शन म्हणजे फॉल्ट आपला आयसोलेट होतो. ठीक आहे, म्हणजे पॉवर सिस्टीमचं आपल्याला प्रोटेक्शन करता येते, प्रोटेक्टिव इक्विपमेंट आहे. ठीक आहे, तर फर्स्ट क्वेश्चन बघूया. द फंक्शन ऑफ एनी सर्किट ब्रेकर इन द पॉवर इज टू. ठीक आहे, तर मेन सर्किट ब्रेकरचं फंक्शन काय आहे? चार ऑप्शन दिलेले आहेत इथं. ऑप्शन ए आहे कंट्रोल द सर्किट, ऑप्शन बी मेक ऑर ब्रेक द सर्किट, ऑप्शन सी ओनली ब्रेक द सर्किट, ऑप्शन डी ओनली मेक सर्किट. ठीक आहे, सर्किट ब्रेकर हा मेक किंवा ब्रेक सर्किट करतो. ठीक आहे, म्हणून ऑप्शन क्वेश्चन नंबर 1चं ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. तर ह्या ठिकाणी आता वेगवेगळ्या टाईपचे सर्किट ब्रेकर्स आहेत. ठीक आहे, तर क्लासिफिकेशन ऑफ सर्किट ब्रेकर म्हणजे वेगवेगळ्या डिफरंट टाईपचे सर्किट ब्रेकर्स आहेत. तर त्याचं क्लासिफिकेशन ऑन द व्होल्टेज लेवल आहे, किंवा आपण ते सर्किट ब्रेकर इनडोरमध्ये यूज करतो का आउटडोरमध्ये यूज करतो. ठीक आहे, आता सबस्टेशन काही इनडोर आहेत काही आउटडोर आहेत. इनडोर असतील तर त्या ठिकाणी इनडोर प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजे त्या ठिकाणी जो काही सर्किट ब्रेकर यूज करणार आहोत आपण ते इनडोर यूज करायला पाहिजे. आणि जे आउटडोर सबस्टेशन्स आहेत रोडला, तुम्हाला बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल रोड साईडनी सबस्टेशन्स असतात, ते आउटडोर सबस्टेशन्स आहेत. त्या ठिकाणी आपण सर्किट ब्रेकर यूज करतो आणि आउटडोर सर्किट ब्रेकर यूज करतो. ठीक आहे, तर व्होल्टेज लेवलवर क्लासिफिकेशन आहे, लोकेशन म्हणजे इनडोर आहे का आउटडोर आहे, त्याच्यानंतर डिझाईनवर पण आहे एक्स्टर्नल डिझाईन, त्याच्यानंतर आर्क कोणतं आपण ह्या ठिकाणी आर्क क्वेंचिंग मीडियम म्हणजे बघा, नॉर्मली आपण जर नॉर्मली स्विच जरी ऑन ऑफ केलोत तरी त्याच्यामध्ये आतमध्ये स्पार्क प्रोड्यूस होतो. तुम्ही जर रूममध्ये समजा एखादं आपण लाईट बंद करून स्विच ऑन ऑफ करून जरी बघितलं तर त्याच्यामध्ये थोडासा स्पार्क प्रोड्यूस होतो. ठीक आहे, हे किती व्होल्टेज आहे? फक्त 230 व्होल्ट आहे. ठीक आहे, सिंगल फेज तरी इथं ह्या ठिकाणी स्पार्क प्रोड्यूस होतो. जर समजा 11 किलो व्होल्ट, 22 किलो व्होल्ट, 33 किलो व्होल्ट ह्या ठिकाणी व्होल्टेज लेवल खूप जास्त असते, मग त्या ठिकाणी खूप जास्त स्पार्क प्रोड्यूस होतो. ठीक आहे, म्हणजे आर्क प्रोड्यूस होतो त्या ठिकाणी, मग ते आर्क क्वेंच करावं लागेल आपल्याला. म्हणून त्या ठिकाणी सर्किट ब्रेकरमध्ये वेगवेगळे मीडियम यूज केलेले असतात. एअर, मग त्याचं नाव पडलेलं आहे एअर सर्किट ब्रेकर. ऑइल यूज केलं तर त्याचं नाव पडलेलं आहे ऑइल सर्किट ब्रेकर. त्याच्यानंतर एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर. SF6 गॅस जर यूज केलं तर त्या ठिकाणी SF6 गॅस सर्किट ब्रेकर. SF6चा फुल फॉर्म आहे सल्फर हेक्झाफ्लोराईड आणि व्हॅक्युम सर्किट ब्रेकर. ठीक आहे, असे वेगवेगळे आर्क क्वेंचिंग मीडियम आपण सर्किट ब्रेकरमध्ये यूज करतो. ठीक आहे, आता व्होल्टेजवरती पण क्लासिफिकेशन आहे सर्किट ब्रेकरचं. लो व्होल्टेज सर्किट ब्रेकर जे 1 किलो व्होल्टपेक्षा, 1 किलो व्होल्ट म्हणजे किती? 1000 व्होल्ट. 1000 व्होल्टपेक्षा जर कमी रेटिंगचं सर्किट ब्रेकर असेल त्या ठिकाणी व्होल्टेज रेटिंग, त्याला आपण लो सर्किट ब्रेकर म्हणतो. त्याच्यानंतर मीडियम व्होल्टेज सर्किट ब्रेकर. ठीक आहे, मीडियम व्होल्टेज सर्किट ब्रेकर किती ते किती आहे? 1 किलो व्होल्ट टू 52 किलो व्होल्ट, म्हणजे 1000 व्होल्ट ते ह्या ठिकाणी 22 किलो व्होल्ट. ठीक आहे, मल्टिप्लाय त्याला 1000 करा, किलो म्हणजे 1000. ठीक आहे, त्याच्यानंतर हाय व्होल्टेज सर्किट ब्रेकर 66 किलो व्होल्ट, 66 किलो व्होल्ट ते 220 किलो व्होल्ट हाय व्होल्टेज सर्किट ब्रेकरची रेटिंग व्होल्टेज रेटिंग असते. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज सर्किट ब्रेकर 300 किलो व्होल्ट ते 765 किलो व्होल्ट. ठीक आहे, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज सर्किट ब्रेकरची व्होल्टेज रेटिंग किती आहे? 300 किलो व्होल्ट ते 765 किलो व्होल्ट. त्याच्यानंतर अल्ट्रा हाय व्होल्टेज सर्किट ब्रेकर जे 765 किलो व्होल्टच्या वर आपण यूज करतो, अल्ट्रा हाय व्होल्टेज. ठीक आहे, सध्या सगळ्यात म्हणजे AC जे ट्रान्समिशन लाईन आहे त्याच्यामध्ये जे हायेस्ट ट्रान्समिशन लाईन आहे ते 765 आहे. 1200 किलो व्होल्टची ट्रान्समिशन लाईनचं सध्या कामं सुरू आहेत. ठीक आहे, ते पण काही दिवसामध्ये इन्स्टॉल होईल. म्हणजे त्या ठिकाणी 1200 किलो व्होल्टची जर ट्रान्समिशन लाईन असेल तर त्या ठिकाणी कोणतं सर्किट ब्रेकर यूज करावं लागेल आपल्याला?
अल्ट्रा हाय व्होल्टेज सर्किट ब्रेकर म्हणजे ज्या ट्रान्समिशन लाईनचं 765 किलो वोल्टपेक्षा जास्त असेल, ठीक आहे, तर त्या ठिकाणी मग आपण अल्ट्रा हाय व्होल्टेज सर्किट ब्रेकर यूज करू शकतो, ठीक आहे. तर हे जनरल इन्फॉर्मेशन होती सर्किट ब्रेकर रिगार्डिंग, ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर सेकंड, ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर काय, सर्किट ब्रेकरचं काय फंक्शन आहे, मेक ऑर ब्रेक द सर्किट, ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया, व्हॉट इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ MCB, ठीक आहे. MCBचं फुल फॉर्म काय आहे, मिनिएचर सर्किट ब्रेकर, ठीक आहे. आता बघा इथं चार ऑप्शन दिलेले आहेत, मिनिएचर सर्किट बोर्ड, ठीक आहे. ऑप्शन बी आहे मॅक्झिमम करंट ब्रेकर, ऑप्शन सी आहे मिनिएचर सर्किट ब्रेकर, ऑप्शन डी आहे मिनिमम करंट ब्रेकर, ठीक आहे. तर करेक्ट आन्सर कोणता आहे या ठिकाणी, क्वेश्चन नंबर टूचं करेक्ट आन्सर आहे या ठिकाणी मिनिएचर सर्किट ब्रेकर, ठीक आहे, मिनिएचर सर्किट ब्रेकर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर थ्री, अ सर्किट ब्रेकर इज डिझाईन टू प्रोटेक्ट अँड इलेक्ट्रिकल सर्किट फ्रॉम डॅमेज कॉज्ड बाय, ठीक आहे. या ठिकाणी काय सांगितलं, सर्किट ब्रेकर इज डिझाईन टू प्रोटेक्ट अँड इलेक्ट्रिकल सर्किट फ्रॉम डॅमेज कॉज्ड बाय, ठीक आहे. सर्किट कशामुळं त्या ठिकाणी डॅमेज होऊ शकते, ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर थ्रीचं, ओव्हरलोड असल्यामुळं का, शॉर्ट सर्किटमुळं का, ओव्हर करंटमुळं का, ऑल ऑफ दिस म्हणजे वरील सगळे, ठीक आहे. तर ह्याचं क्वेश्चन नंबर थ्रीचं हे करेक्ट आन्सर ऑल ऑफ दिज आहे, ठीक आहे. ओव्हरलोडमुळेही होऊ शकतो, शॉर्ट सर्किटमुळेही होऊ शकतो, किंवा ओव्हर करंटमुळेही होऊ शकतो, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच प्रॉपर्टी ऑफ द ऑइल हेल्प्स टू ब्रेक द करंट इन अँड ऑइल सर्किट ब्रेकर, ठीक आहे. बघा, ज्या सर्किटमध्ये आर्क क्वेंचिंग मीडियम स्पार्क प्रोड्यूस झाल्यानंतर तो स्पार्क विझवण्यासाठी ऑइल यूज केलं तर त्याला ऑइल सर्किट ब्रेकर म्हणतो. ज्या सर्किट ब्रेकरमध्ये त्या ठिकाणी आर्क प्रोड्यूस झाली, ते आर्क क्वेंच करायचं असेल, ते आर्क विझवायची असेल, जो काही स्पार्क प्रोड्यूस झाला असेल तो विझवायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जर एअर यूज केलं तर त्याला म्हणतो आपण एअर सर्किट ब्रेकर, ठीक आहे. ज्या ठिकाणी व्हॅक्युम यूज केलेला आहे त्याला व्हॅक्युम सर्किट ब्रेकर म्हणतो, ठीक आहे. ज्या ठिकाणी सल्फर SF6 गॅस, सल्फर हेक्झाफ्लोराईड आर्क क्वेंचिंगसाठी यूज केलेला आहे सर्किट ब्रेकरमध्ये, त्याला आपण सल्फर हेक्झाफ्लोराईड सर्किट ब्रेकर म्हणतो, ठीक आहे. आता इथं काय विचारले, विच प्रॉपर्टी ऑफ ऑइल हेल्प्स टू ब्रेक द करंट इन अँड ऑइल सर्किट ब्रेकर, ठीक आहे. ऑइलचं मेन प्रॉपर्टी काय आहे, ठीक आहे. मला सांगा, कुठल्याही ट्रान्सफॉर्मरमध्ये पण ऑइल यूज करतो त्याचं दोन मेन फंक्शन आहेत. कोणते दोन मेन फंक्शन आहेत, एक इन्सुलेशन प्रोव्हाइड करतो तो वाइंडिंगला, आणि दुसरं कूलिंग पर्पज, ठीक आहे. ह्या ठिकाणी सुद्धा इन्सुलेशन प्रोव्हाइड होते, ठीक आहे. बघा, ऑप्शन बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल लगेच, ऑप्शन ए आहे इंडक्शन, ऑप्शन बी आहे रेडिएशन, ऑप्शन सी आहे इन्सुलेशन, ऑप्शन डी आहे कंडक्शन, ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर फोरचं सी, ठीक आहे, इन्सुलेशन, ठीक आहे, इन्सुलेशन. नेक्स्ट, ट्रिप कॉइल ऑफ अ सर्किट ब्रेकर इज एनराइज्ड बाय, ठीक आहे. म्हणजे जे काही सर्किट ब्रेकरमध्ये ट्रिप कॉइल असते त्या ट्रिप कॉइलला आपण एनर्जी कुठून देतो, ठीक आहे. इथं ऑप्शन दिलेले आहेत, DC व्होल्टेज, कोणतं त्या ठिकाणी व्होल्टेज देतो आपण, DC देतो का AC देतो, ठीक आहे. AC व्होल्टेज किंवा एनी व्होल्टेज, AC किंवा DC किंवा नो सप्लाय इज रिक्वायर, ठीक आहे. सप्लाय तर पाहिजेच, कुठलंही सर्किट त्या ठिकाणी कॉइल जे आहे ते ट्रिप व्हायची असेल तर ते ह्या ठिकाणी सप्लाय तर द्यावं लागेल, तर कोणता देतो, गेस करा बरं, ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 5 DC व्होल्टेज देतो, त्या ठिकाणी एक बॅटरी कनेक्ट केलेली असते छोटीशी, ठीक आहे. तर DC सप्लाय आपण देतो. क्वेश्चन नंबर 5 ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सर्किट ब्रेकर इज प्रिफेर्ड फॉर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ॲप्लिकेशन, ठीक आहे. आत्ता मी तुम्हाला व्होल्टेज रेटिंग सांगितलं होतो, ठीक आहे. एक्स्ट्रा हाय व्होल्टेजसाठी कोणता सर्किट ब्रेकर आपण यूज करतो, ऑप्शन दिलेले आहेत इथं, एअर सर्किट ब्रेकर, SF6 म्हणजे काय, सल्फर हेक्झाफ्लोराईड सर्किट ब्रेकर, किंवा बल्क ऑइल सर्किट ब्रेकर. बल्क म्हणजे ज्या सर्किट ब्रेकरमध्ये जास्त ऑइल यूज करतो त्याला आपण बल्क ऑइल म्हणतो, ठीक आहे. मिनिमम ऑइल सर्किट ब्रेकर म्हणजे
त्याच्यामध्ये कमी ऑइल यूज केलं तर मिनिमम ऑइल, मला सांगा. ऑब्वियसली ऑइल कमी आहे म्हणजे कमी व्होल्टेजसाठी, ऑइल जास्त आहे म्हणजे जास्त व्होल्टेज रेटिंगसाठी. ठीक आहे, मग क्वेश्चन नंबर 6, या क्वेश्चननुसार कोणता आन्सर करेक्ट आहे? SF6 गॅस सर्किट ब्रेकर हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, एक्स्ट्रा हाय व्होल्टेजसाठी आपण SF6 गॅस सर्किट ब्रेकर यूज करतो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6 ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, हां, नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हिच ऑफ द फॉलोइंग मीडियम इज एम्प्लॉयड फॉर एक्सटेन्शन ऑफ आर्क इन एअर सर्किट ब्रेकर. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चनचं काय विचारलेलं आहे, खालीलपैकी एअर सर्किट ब्रेकरमध्ये त्या ठिकाणी आर्क क्वेंच करण्यासाठी, ठीक आहे, जो काय स्पार्क प्रोड्यूस होतो तो विझवण्यासाठी आपण काय यूज करतो. ऑप्शन दिलेले आहे वॉटर, एअर, ऑइल, SF6. ठीक आहे, काय यूज करतो एअर सर्किट ब्रेकरमध्ये? एअर. ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये? ऑइल. ठीक आहे, त्याच्यानंतर SF6 गॅस सर्किट ब्रेकरमध्ये SF6 सल्फर हेक्साफ्लोराईड, व्हॅक्युम सर्किट ब्रेकरमध्ये व्हॅक्युम. हे लक्षात ठेवा. म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 7 ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. मोल्डेड केस सर्किट ब्रेकर इज यूज्ड फॉर, ठीक आहे, मोल्डेड केस सर्किट ब्रेकर कशाचं फुल फॉर्म आहे हे? MCCB. ठीक आहे, एखाद्या वेळेस तुम्हाला व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ MCCB असं विचारू शकतात. मोल्डेड केस सर्किट ब्रेकर, लक्षात ठेवा त्याचा फुल फॉर्म. ठीक आहे, हां, तर ह्या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. मोल्डेड केस सर्किट ब्रेकर इज यूज्ड फॉर, कशासाठी यूज करतो? ओव्हरलोड अँड शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन, ओव्हरलोड प्रोटेक्शन, शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन, ओपन सर्किट प्रोटेक्शन. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी मोल्डेड केस सर्किट ब्रेकर आपण ओव्हरलोड अँड शॉर्ट सर्किट प्रोटेक्शनसाठी यूज करू शकतो. ठीक आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 8 करेक्ट आन्सर आहे ए. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट. रजिस्टन्स स्विचिंग इज नॉर्मली एम्प्लॉयड फॉर. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी रजिस्टन्स स्विचिंग हे कोणत्या टाईपच्या सर्किट ब्रेकरमध्ये आपण यूज करतो? ऑप्शन ए आहे ऑल टाईप्स ऑफ सर्किट ब्रेकर, म्हणजे सगळ्याच टाईपच्या. कोणकोणत्या? एअर सर्किट ब्रेकर, ऑइल सर्किट ब्रेकर, व्हॅक्युम सर्किट ब्रेकर, SF6 गॅस सर्किट ब्रेकर, सगळ्यामध्ये. ठीक आहे, ऑप्शन बी काय आहे? बल्क ऑइल सर्किट ब्रेकर. ऑप्शन सी काय आहे? मिनिमम ऑइल सर्किट ब्रेकर. ऑप्शन डी काय आहे? एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर. ठीक आहे, रजिस्टन्स स्विचिंग हे आपण एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकरमध्ये यूज करतो, म्हणून क्वेश्चन नंबर 9 करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द SF6 सर्किट ब्रेकर, SF6 गॅस सर्किट ब्रेकर आर प्रिफेर्ड फॉर सबस्टेशन विथ. ठीक आहे, SF6 गॅस सर्किट ब्रेकर जे आहे सबस्टेशनमध्ये किती व्होल्टेज रेटिंगला आपण यूज करतो? ठीक आहे, मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं लो व्होल्टेज सर्किट ब्रेकर, मीडियम व्होल्टेज सर्किट ब्रेकर, हाय व्होल्टेज सर्किट ब्रेकर आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेज सर्किट ब्रेकर. ठीक आहे, तर हे वेगवेगळे सर्किट ब्रेकर, अल्ट्रा हाय व्होल्टेजसुद्धा आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 10 करेक्ट आन्सर काय आहे कोण सांगू शकते का? ठीक आहे, तर करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 10 ऑप्शन डी. 220 kV आपण SF6 गॅस सर्किट ब्रेकर जे काही सबस्टेशन असते त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मॅक्सिमम मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण व्हिडिओ अपलोड केल्या केल्या सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. सर्किट ब्रेकर इज अन एक्झाम्पल ऑफ, सर्किट ब्रेकर हे कशाचं एक्झाम्पल आहे? ठीक आहे, ऑप्शन ए आहे अरेस्टर, ऑप्शन बी आहे कंडक्टर, ऑप्शन सी आहे स्विच गेअर आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दीज. ठीक आहे, तर 11 नंबरचं आहे सी, 11 नंबरचं स्विच गेअर. सर्किट ब्रेकर कशाचं एक्झाम्पल आहे? सर्किट ब्रेकर इज अन एक्झाम्पल ऑफ स्विच गेअर. अरेस्टरचं आहे का? लाईटनिंग अरेस्टर म्हणतो आपण, जर वीज पडली तर ते अर्थला डिस्चार्ज व्हायला पाहिजे त्याला लाईटनिंग अरेस्टर सबस्टेशनमध्ये वगैरे यूज करतो. ठीक आहे, कंडक्टर
जो नॉर्मली ॲल्युमिनियमचा किंवा कॉपरचा कंडक्टर यूज करतो आपण, त्याच्यानंतर नन ऑफ दिस, वरीलपैकी कोणतंही नाही. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 11चं आन्सर काय आहे? सी, स्विच गेअर. सर्किट ब्रेकर इज अन एक्झाम्पल ऑफ स्विच गेअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, द मटेरियल यूज्ड फॉर मेकिंग अर्सिंग कॉन्टॅक्ट इज. ठीक आहे, अर्सिंग कॉन्टॅक्ट, सर्किट ब्रेकरमध्ये जे अर्सिंग कॉन्टॅक्ट असतात, ठीक आहे, कारण एक फिक्स कॉन्टॅक्ट असतो, एक मूव्हेबल ओपन व्हायसाठी. ठीक आहे, तर ते जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते कोणत्या मटेरियलपासून आपण तयार करतो? ऑप्शन दिलेले आहेत बघा इथं, पोर्सलिन. पोर्सलिन म्हणजे काय? चिनी माती. ठीक आहे, या चिनी मातीचे पोर्सलिन मटेरियलचे आपण काय तयार करतो? इन्सुलेटर्स तयार करतो. ठीक आहे, ऑप्शन बी आहे सिल्वर टंगस्टन. ठीक आहे, ऑप्शन बी काय आहे? सिल्वर टंगस्टन. ऑप्शन सी आहे ॲल्युमिना. ऑप्शन डी आहे इलेक्ट्रोलाइट कॉपर. ठीक आहे, तर जे सर्किट ब्रेकरमध्ये आर्सिंग कॉन्टॅक्ट तयार करण्यासाठी आपण सिल्वर टंगस्टन यूज करतो, म्हणून क्वेश्चन नंबर 12चं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 12चं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाईप ऑफ टेस्ट इज नॉट इन्क्लुडेड फॉर सर्किट ब्रेकर. ठीक आहे, कोणत्या टाईपची टेस्ट आपण सर्किट ब्रेकरसाठी यूज करत नाहीत? ठीक आहे, कोणत्या टाईपची टेस्ट? आता वेगवेगळ्या टाईपचे टेस्ट आहेत. ठीक आहे, वेगवेगळ्या टाईपचे टेस्ट आहेत. ह्या ठिकाणी चार ऑप्शन दिलेले आहेत, मेकॅनिकल टेस्ट, मेकिंग कॅपॅसिटी टेस्ट, वर्कआउट टेस्ट आणि डायलेक्ट्रिक टेस्ट. बघा, सर्किट ब्रेकरवरती आपण कोणकोणत्या टेस्ट कंडक्ट करतो हे माहिती असायला पाहिजे. टोटल सर्किट ब्रेकरवरती आपण 5 टेस्ट कंडक्ट करतो. ठीक आहे, टाईप ऑफ टेस्ट इन सर्किट ब्रेकर कोणकोणती? मेकॅनिकल टेस्ट आहे, थर्मल टेस्ट आहे, डायलेक्ट्रिक टेस्ट आहे, मेकिंग कॅपॅसिटी टेस्ट आहे आणि शॉर्ट सर्किट टेस्ट आहे. ठीक आहे, तर ह्याच्यापैकी मेकॅनिकल टेस्ट करेक्ट आहे, मेकॅनिकल कॅपॅसिटी टेस्ट हे सुद्धा करेक्ट आहे, वर्कआउट टेस्ट नाही, डायलेक्ट्रिक टेस्ट आहे. नॉट म्हणलंय वरती, बघा जसा क्वेश्चन विचारला त्या क्वेश्चननुसार जायचं. विच टाईप ऑफ टेस्ट इज नॉट इन्क्लुडेड इन सर्किट ब्रेकर. ठीक आहे, खालीलपैकी कोणती अशी टेस्ट आहे की ती सर्किट ब्रेकरमध्ये नाही? तर कोणती नाही? वर्कआउट टेस्ट नाही. म्हणून क्वेश्चन नंबर 13चं ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, व्हेन फॉल्ट ऑकर्स इन ट्रान्समिशन लाईन फर्स्ट. हां बघा, जेव्हा ट्रान्समिशन लाईनवरती फॉल्ट झाला समजा. ठीक आहे, तर आता इथं ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए काय सांगते? सर्किट ब्रेकर ऑपरेट देन रिले. पहिल्यांदा सर्किट ब्रेकर ऑपरेट होतो, पुन्हा रिले ऑपरेट होतो. ऑप्शन बी काय आहे? रिले ऑपरेट्स देन सर्किट ब्रेकर ऑपरेट्स. ठीक आहे, तर पहिल्यांदा रिले ऑपरेट होतो, पुन्हा सर्किट ब्रेकर. सी काय म्हणते? रिले ऑपरेट्स. ऑप्शन डी काय सांगते? नन ऑफ दिस, वरीलपैकी कोणतंही नाही. ठीक आहे, तर मला सांगा सगळ्यात पहिल्यांदा कोण ऑपरेट होतो? रिले. रिले सेन्स करतो आणि तो सिग्नल कशाला पाठवतो? सर्किट ब्रेकरला. मग सर्किट ब्रेकर ऑपरेट होतो. म्हणून कोणतं ऑप्शन करेक्ट आहे रे? राईट. कोणतं करेक्ट आहे? ऑप्शन बी, रिले ऑपरेट देन सर्किट ब्रेकर. ठीक आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 14चं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, द टाईम टू ओपन द सर्किट ब्रेकर कॉन्टॅक्ट इज कॉल्ड. ठीक आहे, ज्या टाईमला सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट ओपन होतात त्याला काय म्हणतो आपण? ठीक आहे, सर्किट ब्रेकर टाईम, ओपनिंग टाईम, ऑपरेटिंग टाईम किंवा क्लोजिंग टाईम. काय म्हणतो तरी बाळांनो? ओपनिंग टाईम. जेव्हा ह्या ठिकाणी सर्किट ब्रेकर ओपन होतो तेव्हा ओपनिंग टाईम, जेव्हा ह्या ठिकाणी सर्किट ब्रेकर क्लोज होतो तेव्हा क्लोजिंग टाईम. ठीक आहे, तर हे झालं जेव्हा सर्किट ब्रेकर ऑपरेट होतो त्याला ऑपरेटिंग टाईम म्हणतो. ठीक आहे, आपल्याला काय कंडिशन विचारलं आहे? ओपनिंग विचारलं आहे, म्हणून ह्या ठिकाणी ओपनिंग टाईम येईल. म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर जो 15 आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ओपनिंग टाईम. ठीक आहे, तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम तुमच्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद, थँक्यू. तुम्हाला काही डाऊट असतील तर या ठिकाणी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. ठीक आहे, तर या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. मी व्हॉट्सअपवर सध्या एक तात्पुरता ग्रुप तयार केलेला आहे, तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर व्हॉट्सअपला मला मेसेज करा. तुमचं नाव आणि तुमचं नाव फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला तुमचा नंबर सेव्ह करून त्या ग्रुपमध्ये ॲड करेन. धन्यवाद, थँक्यू.